अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज जामनेर शहरात नगर परिषदेमार्फत प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे। शासनाने प्लास्टिक बंदी केली असून देखील जामनेर शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील हे कर्मचाऱ्यांसह शहरातील पाहणी करत असताना प्लास्टिक विक्री करणाऱ्या 4 दुकानदारांवर कारवाई करत प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाने कायद्याने सिंगल यूज प्लास्टिक बंदी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने जामनेर नगरपालिकेने आज प्लास्टिक जप्तीची मोहीम राबवली होती। तर त्यामध्ये आतापर्यंत 3 दुकानदारांवर आम्ही छापे मारलेले आहेत आणि त्यामध्ये दुकानदार भारत जिम यांच्याकडे जवळपास 18 किलो प्लास्टिक सापडलेलं आहे, त्यांना 5,000 रुपयाचा दंड करण्यात आलेला आहे। नंतर दुकानदार प्रफुल्ल गौतम लुंकड यांच्याकडे 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेलं आहे, त्यांना देखील 5,000 रुपये दंड केलेला आहे। आणि न्यू यासिन किराणा यांच्याकडे 9 किलो प्लास्टिक सापडलेला आहे, त्यांना देखील 5,000 रुपये दंड करण्यात आलेला आहे। ही प्लास्टिक मोहीम अशीच कंटिन्यू सुरू राहणार आहे। तरी माझं लोकांना दुकानदारांना आव्हान आहे की त्यांनी सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते वापरू नये आणि पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करावा किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा। अंदाजे 70 किलो मोजलं का? 68 किलो। अच्छा, 68 किलो। त्याच्यात काय काय आहे? सिंगल यूज ग्लास आहे, सिंगल यूज प्लेट्स आहे, कॅरी बॅग आहे, कॅरी बॅग किती मिळाले? एकूण किती किलो आहे? बत्तीस किलो। बँकेत ग्लास किती आहे याच्यामध्ये? प्लास्टिकचे वाट्या किती आहेत? प्लेटा किती आहेत? टोटली 17.5 किलो। जामनेर नगरपालिकेची सकाळीपासून प्लास्टिक विरोधात मोहीम चालू आहे। अनेक दुकानावर आपण छापे टाकले। त्यात हे जे दुकान आहे विशाल ट्रेडर्स यांच्याकडे 29 किलो प्लास्टिक प्लेट, नंतर 22 किलो प्लास्टिक कॅरी बॅग आणि 17 किलो प्लास्टिकचे ग्लास असे एकूण 68 किलोचं प्लास्टिक या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना 5,000 रुपयाचा दंड करण्यात आलेला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।